हे कुठेतरी थांबलं पाहिजे. तुम्हाला माहितच असेल केंद्र शासनाने गरिबांसाठी म्हणजे दारिद्र्य रेषेखालचा जो रेट आहे तो रेट एकदा कोट केला होता. फार त्याच्यावर वादंग झालं. जे 32 रुपये आणि 26 रुपये ग्रामीणसाठी जो रेट दिला होता, सर मला कळलं नाही हा रेट केंद्र शासनाने डिक्लेअर केला, राज्य शासनाला माहीत आहे, तुम्हा सर्वांना माहीत आहे, मला माहीत आहे, मग हा रेट महापारेषणवाल्यांना माहीत नाही का? त्यांनी दारिद्र्य रेषेखालच्या सर्व सर्व ग्राहकांना 20% 20% ही दरवाढ केली. कोणत्या आधारावरती केली? ज्याला 900 ना 700 रुपये ज्यांचं उत्पन्न आहे, दरडोई उत्पन्न तेवढं आहे, अशा लोका अशी लोकं हे 20% जी वीज वाढ आहे ती कशी काय सांभाळू शकतात किंवा कशी भरू शकतात याचं कारण हे मला लक्षात येत नाही. यामध्ये सर्व ठिकाणी असं म्हणताना एक लक्षात येत असेल की ह्या सर्वांमध्ये आपण जे म्हणतोय की ज्या सर्व ठिकाणी जेव्हा कधी म्हणजे गेल्याही वेळेला मी म्हटलं की 2003चा जो नियम आहे किंवा जे विजेचं धोरण आहे त्या धोरणामध्ये कुठेतरी महापारेषण कमी पडतंय. यांनी वीज वाढ कधी करू शकतात? तर हे वीज वाढ तेव्हाच करू शकतात की जेव्हा हे सर्वजण किंवा हे सर्व मंडळी आम्हाला 24 तास विजेचा पुरवठा जर करत असतील तरच वीज वाढ करू शकतात. असं कुठेही दिसत नाही. हे महाराष्ट्रात कुठेही असं दिसत नाही की या सर्व ठिकाणी कुठेही कोणत्याही भागामध्ये यांनी 24 तास विजेचा पुरवठा केला अशी परिस्थिती नाही. गेल्या वेळेला आपण डायरेक्शन केलं होतं आणि त्यामध्ये नियमामध्ये असं म्हटलंय की हे सर्व घडताना कुठेतरी आपण लक्षात ठेवलं पाहिजे की या पारेषण कंपनीला कुठेतरी कॉम्पिटिशन निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे, स्पर्धा निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे. आयोग असा कुठचाही प्रयत्न करत नाही. आयोगाने असा कुठचा प्रयत्न केलाय का याचं कुठेतरी उत्तर आम्हाला मिळणं अत्यंत गरजेचं. महापारेषणाने ज्या ठिकाणी कुठे स्पर्धा करायचा ते काय करताय, ते कुठेतरी आपल्या घरची कुठेतरी बाजू कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न करतात. जिथे जिथे स्पर्धा करायचा प्रयत्न करायला पाहिजे आता टोरंटो त्यांना सगळ्यांना फ्रँचायझी दिली जाईल. बिल वसूल करण्याची फ्रँचायझी देण्याचं काम लोक करतायत. कुठेही अशा प्रकारे स्पर्धा निर्माण करण्याचं काम लोक कुठेही करत नाही. याच्या सर्व ठिकाणी हे या पुण्याच्या पुणे महाराष्ट्रात असू दे किंवा या सर्व भारतामध्ये असू दे, त्या सर्व ठिकाणी जी विजेची हानी होते किंवा जे डिस्ट्रीब्युशन लॉसेस आहेत हे जवळजवळ म्हणजे महाराष्ट्रात आज त्यांनी जसं सांगितलं की आम्ही आमच्या या पुण्याच्या पुणे फार अभिमानाने सांगितलं म्हणजे त्यांच्या सर्व याच्यामध्ये लक्षात आलं की आम्ही पूर्वीच्या काळामध्ये हे 32% आमचे लॉसेस होते आम्ही 16% आणले. साहेब तत्कार करणं गरजेचं आहे. मी आज आणताना काही आणलं नाहीये परंतु तुम्ही कुठेतरी काहीतरी आणला असेल गुच्छ तर त्यांना देणं अत्यंत गरजेचं आहे. आम्ही 16% आलो हे एवढं घोषणावर सांगतायत पण ही हानी कुठून आहे हे बघणं पण गरजेचं आहे. हे माझ्याकडे जी माहिती आहे त्या माझ्याकडच्या माहितीप्रमाणे मी तुम्हाला सांगतो. जालनामध्ये 83%, ग्रामीणमध्ये 83%, नांदेडमध्ये 51%, हिंगोलीमध्ये 75%, परभणीमध्ये 77% आणि माझ्या बाजूला असलेला मुंब्रा हे पाकिस्तान म्हणतो आम्ही त्याला त्याच्यामध्ये 76% आणि अचलपूरमध्ये पण आभारी आहे तुमचा की मुंब्रामध्ये कुठेतरी आता तुम्ही नव्याने जे लोड शेडिंगचं जे समीकरण आखलं त्यामध्ये कुठेतरी त्यांची लोड शेडिंग कमी झाली. अचलपूरला किती तर 69% काय घोषणा हो यामध्ये या सर्वांचा इफेक्ट कोणावरती पडतोय तर यामध्ये 11% डिस्ट्रीब्युशन लॉस असणार डोंगोली शहर आहे. या डोंगोली शहराला याचं नुकसान आहे. आम्ही काय नुकसान केलंय किंवा आम्ही काय पाप केलं की ज्याच्यामुळे आज ह्या सर्व सर्व महाराष्ट्रामध्ये झालेल्या चोऱ्या आहेत किंवा ज्या सर्व गोष्टी होत आहेत विजेची चोरी पकडली जात नाही हा विषय आमच्या ग्राहकांचा नाहीये. डोंगोलीच्या जो प्रामाणिक ग्राहक आहे यांचा हा नाहीये. याला जबाबदार कोणी ठरवलं पाहिजे तर तुम्ही ठरवलं पाहिजे, आयोगाने ठरवलं पाहिजे, महावितरण कंपनीने ठरवलं पाहिजे हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं. महावितरण कंपनी आहे आणि आयोगाने त्यांना कुठेतरी शिक्षा केली पाहिजे आणि तसा नियमात आहे की यांच्यावरती काहीतरी कायद्याने तुम्ही बंधन करणं अत्यंत गरजेचं आहे पण असं कुठेही केलं जात नाही हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे करताना महापारेषण काय म्हणतंय या उलट म्हणजे मी आता फक्त या राज्यापुरता म्हणालो परंतु आज आज जर्मनीमध्ये असू दे किंवा बाहेर डिस्ट्रीब्युशन लॉसेस किती आहेत तर ते फक्त 4%. याला कारण काय म्हणजे या बाहेरचा ज्या देश आहे त्या देशांमध्ये डिस्ट्रीब्युशन लॉसेस हे 4% हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. भारताला महासत्ता बनवायचे आपल्याला असं आपण ढोक म्हणतो परंतु हे करण्यासाठी आपल्याला कुठपर्यंत पोहोचलं पाहिजे
सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ते 4% कशामुळे याला कारण कुठेतरी कुठेतरी फार मोठा भ्रष्टाचार आहे. आणि हे कोण घडवत आहे? आयोगाला मी नम्रपणे विनंती करू इच्छितो की हे घडवण्यामध्ये किंवा हे सर्व करण्यामध्ये कुठेतरी कुठेतरी ट्रान्सफॉर्मर खरेदी जो विषय आहे ते निकृष्ट दर्जाचे होतात हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. त्या निकृष्ट दर्जाचे ट्रान्सफॉर्मर जी लोक खरेदी करतायत किंवा ज्या पद्धतीने खरेदी केले जात आहे हे त्याला जबाबदार आहे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. याच्यावरती कुठेतरी नियंत्रण येणं हे अत्यंत गरजेचं आहे. वेगवेगळ्या प्रकारे कुठेतरी आम्हाला सर्वसामान्य ग्राहकांना लुटण्याचं काम, सर्वसामान्य ग्राहकांकडून पैसे कसे वसूल करायचे अशा प्रकारचं काम हे महापारेषण कंपनी करता हे आपण सर्वांनी लक्षात ठेवू. वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी कोणकोणत्या भागांमध्ये काय काय केलं किंवा त्यांनी काय करू शकतात या सर्व गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने सांगणं अत्यंत गरजेचं आहे. आज तुमच्या लक्षात येत असेल ग्रामीण भागामध्ये जवळजवळ 2.75 रुपये आम्ही मी गेल्या वेळेला म्हटलं होतं शेतकऱ्यांमध्ये ही कॅटेगरी करायला पाहिजे. मोठे शेतकरी छोटे शेतकरी अशी कॅटेगरी करणं गरजेचं आहे. सतत शेतकरी गरीब शेतकरी अशी कॅटेगरी करा परंतु अशी कॅटेगरी कुठेही करण्यात येत नाही. 2.75 रुपये त्यांना वीज पडते. साहेब आज कल्याण डोंबिवली मधला माणूस हा मध्यमवर्गीय माणूस आहे. 5 ते 7 हजार रुपयापेक्षा जास्त पगारवाणी माणसं तिथे राहत नाहीत आणि त्यापेक्षाही हा शेतकरी जो आहे त्या शेतकऱ्याला शेतीचं नुकसान झालं तर त्याला पैसे मिळतात. शेतीला पाणी नाही मिळत तर पैसे मिळतात. किंवा काही न करता खोट नाट दुष्काळ बिष्काळ काही सांगून सुद्धा त्यांना कुठेतरी खोटी सर्वेक्षण करून पैसे मिळतात. परंतु मध्यमवर्गीय जो कल्याण डोंबिवली शहरामध्ये किंवा या कोकण रिजन मध्ये राहतो याला कुठेही कोणत्याही प्रकारे सरकारकडून काही मदत मिळते तर ती मिळत नाही. आणि एवढं सर्व करून किंवा या सर्व गोष्टी करून सुद्धा परत हा प्रामाणिक माणूस हा भरडला जातोय तो जातोय. त्याला कारण काय? कारण या सर्व गोष्टीमध्ये जे डिस्ट्रीब्युशन लॉसेस असू दे किंवा खरेदी असू दे त्या खरेदीमध्ये आता त्यांनी 3 वेळा म्हटलं की आमचं जे ज्या पद्धतीने खरेदी करतोय त्याच्यावरती जे 10% तुम्ही ठेवले साहेब हे कधीच चालणार. हे 10% तुम्ही जे ठेवलंय त्यामुळे कुठेतरी हे शांत आहे. जर ते तुम्ही वाढवलेत ना तर आमचे आम्हाला तर मला वाटतं घर जाणं विकून कुठेतरी गावात जाऊन राहायला लागेल. त्या डोंबिवली शहरात राहणं फार कठीण होतं. हे कुठेतरी याच्यावरती कंट्रोल आहे. निदान तुम्ही 10% ठेवलंय त्याच्यामुळे कंट्रोल आहे. नाही तर हे सर्वजण पूर्णत्या पूर्ण लुटून खातील यात काही शंका नाही. त्यांच्या इंधनाच्या खरेदी असू दे किंवा या सर्व गोष्टीमध्ये कुठेतरी नियंत्रण जे आहे ते नियंत्रण तुम्ही कायम ठेवणं हे अत्यंत गरजेचं. या व्यतिरिक्त त्यांनी जे सांगितलं त्यांच्या ज्या म्हणण्यामध्ये आहे किंवा त्यांनी जे आम्हाला नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतात की वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही लोक की वेगवेगळ्या पद्धतीने सर्व ठिकाणी खर्च जो आहे म्हणजे निश्चित करण्यासाठी वीज निर्मितीसाठी जो पारेषण जो खर्च सांगतोय तो निश्चित करण्यासाठी आपण अर्ज निकाली काढावा अशा प्रकारे त्यांनी जे सांगितलंय. वीज खरेदीसाठी वेगवेगळ्या वर्षांमध्ये जो त्यांनी जो खर्च केला तो तुम्हाला मी सांगतो. 2009-10 त्यांनी जवळजवळ 2100 रुपये खर्च केला. 2010-11 25,000 करोड रुपये खर्च केला. 2011-12 31,707 रुपये खर्च केला आणि 2012-13 36,623 रुपये खर्च केला. किती पटीने वाढ होते हे कुठेतरी आपण लक्षात ठेवलं पाहिजे.